भैया साहब। ओ भैया साहब। अभिषेक कौन है बगरे? हाँ बोला भैया साहब। आहेत का? हाँ आहेत ना, बसा इकडे। रोहित ये। नमस्ते भैया साहब। हाँ करतो करतो। हाँ तुम्ही डील फायनल करा, पैशाचं रंग टेन्शन घेऊ। तुम्ही काही घेणार का चहा कॉफी? नको नको। नमस्कार। 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 काय किचू शेठ, काय काम काढलं? अहो घरातले सगळे पॉझिटिव्ह आहेत या कोरोनाने। आई गेली हो, आईचा चेहरा पण बघायला नाही मिळाला। अहो वडिलांना आयसीयू मध्ये ठेवले, बायकोला मुलीला पण ऍडमिट केलंय। आई वडिलांच्या आधारासाठी सगळं घाण ठेवलंय मी। म्हणून मदतीसाठी तुमच्याकडे आलोय भैया साहेब। शांत व्हा किचू भाऊ। अभिषेक किचू भाऊने रोहितला जरा चहाचं बघा। ओ भैया साहेब। पिंपरी चिंचवडच्या चिमुकलीचा जगण्यासाठी संघर्ष, विधी काशिंदेला स्पायनल मस्क्युलर एट्रोफीचा आजार, औषधांसाठी 16 कोटींची गरज। मी काय करावी तुमची अपेक्षा आहे भैया साहेब? अहो कर्ज बाजारी झालोय मी, लोकांकडे हात पसरून पसरून मी वेडा झालोय हो, वेडा झालोय। तिकडे माझा बाप सिरियस आहे, त्याच्यासाठी तुम्हीच आता व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन, प्लाझ्मा, इंजेक्शन हे तुम्ही मिळून द्या भैया साहेब। मी का करावं असं तुमचं मत आहे? का भैया साहेब, आम्हा गरीबाची चेष्टा करताय? अहो आम्ही तुमच्याच वार्डातले। अहो भैया साहेब आम्ही तुम्हालाच मतदान केलंय। अहो तुमचे झेंडे डोक्यावर घेऊन नाचलो आम्ही, आमचे भैया साहेब, आमचे भैया साहेब। अरे हो तुम्ही तेच ना रे ज्याने ठिकाणी गुलाल उधळला होता। हो हो मी नाही का म्हणलं भैया साहेब आपल्याला विसरणार नाही। हो किचू भाऊ, मतदानाच्या अगोदर प्रत्येकी 3000 हिशोबाने तुम्हाला 18000 मिळाले होते ना? रोज मटन, चिकन, श्रीखंडाची पाकिट, हॉटेलवर ढाब्यावर जेवायची कुपन भेटलं ना? हो। आणि तुम्ही घरच्यांसाठी साड्या पण मागून घेऊन गेला होता। मग आता अजून काय पाहिजे? आता मी तुम्हाला का म्हणून मदत करायची? पप्पा काय आहे, मला मान्य आहे तुम्ही लोकांनी आणि तुमच्या घरच्यांनी मला मतदान केलं, पण त्याच्या बदल्यात मी तुम्हाला पैशाने भरपूर काय दिलं की हो? दिलं का नाही? तुम्ही मला मत का दिलं? कारण मी तुम्हाला पैसे दिले म्हणून, म्हणजे हा एक व्यवहार होता, तो संपला की त्याच वेळी, म्हणजे काही करण्यासाठी मी तुम्हाला बांधील नाही। आलं का ध्यानात? तुम्हाला जर असं म्हणायचं असेल, तुम्ही माझ्या वार्डात आहे, तुम्ही मला मत दिलं, मी तुम्हाला मदत करावी, तर त्या बदल्यात त्यावेळी मी तुम्हाला पैसे दिलेत आणि तुम्हाला भरपूर काय काय दिलंय, मी हॉस्पिटल बांधावं, मी विकास करावा, मी कुठल्या सुविधा द्याव्यात, म्हणून तुम्ही मला मत दिलं नाही। आपला तो व्यवहार होता, तो संपला। तुमचे एकट्याच नाही हो, 1000 जणांचा प्रॉब्लेम आहे की नाही? आता बघू पुढच्या इलेक्शनच्या वेळेला। आता या तुम्ही, मला लय काम आहेत आणि लय माग उपद्रव पाहिजे हो। वडिलांची काळजी घ्या, काय लागलं तर कळवा। हां या तुम्ही।